नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असून प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी यांना आज संसदरत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने पसरत असून आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत असल्याने रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता भासत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्वरित संपूर्ण जिल्ह्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच लॉकडाऊन दरम्यान कोणतीही सूट न देता कडक निर्बंध लावून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. पोलीस यंत्रणा ह्या कुठेही कारवाई करताना दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार केला जात असून रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही खाजगी मंगल कार्यालय ताब्यात घेऊन जिल्ह्यात युद्धस्तरावर बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नवापूर शहरात आज रोजी 550 केसेस ॲक्टिव्ह आहेत. आपल्या इथं 20 बेड उपजिल्हा रुग्णालय इथं उपलब्ध आहेत. त्यापैकी आज रोजी 5 बेड खाली आहेत. कोविड केअर सेंटर महा सिनियर कॉलेजच्या वसतिगृहात सुरू करण्यात आहे करण्यात आलं आहे. त्या ठिकाणीही 60 बेडची क्षमता आहे. पैकी 50 बेड भरलेले आहेत आणि 10 बेड आज रोजी उपलब्ध आहेत नागरिकांसाठी. त्याचबरोबर नगरपालिकेच्या टाऊन हॉल या ठिकाणी उद्यापासून कोविड केअर सेंटर नव्याने चालू करण्यात येत आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन बेडची क्षमता असलेले 40 बेड आपण प्रशासनामार्फत तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर नवापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता शहरातील जय महाकाल सेवाभावी संस्थेच्या वतीने ऑक्सिजन असलेल्या ॲम्ब्युलन्सची सेवा 24 तास करण्यात आली असून नवापूर तालुक्यातील नागरिकांनी 90 22 44 98 46 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर लाइव्ह न्यूज नवापूर. नाम क्या है? महाकाल संस्था है और हमने अभी तक के 301 पेशेंट पहुँचाए ले गए लॉकडाउन से तो अभी तक के. और इसके अंदर ऐसे लोग भी है जिसके पास पैसा नहीं है, ये नहीं है, और वो लोगों को भी हमारी संस्था के तरफ से सब खर्चा पूरा करके उनको हॉस्पिटल पहुँचाए. अभी तुम्हारी एम्बुलेंस में क्या क्या सुविधा है? हमारी एम्बुलेंस के अंदर सैनिटाइजर है, हैंड ग्लव्स है और ऑक्सीजन का बाटला है. ऑक्सीजन कब से लगा है? ये ऑक्सीजन तो पहले से ही है. तो अभी तक ऑक्सीजन पे कोई पेशेंट को लेके गए क्या? बहुत से पेशेंट को ऑक्सीजन पे ही लेके जाना पड़ रहा है. अभी तक टोटल कितने पेशेंट हुए तुम्हारे एम्बुलेंस में? अभी तक के टोटल पेशेंट 300 के आसपास हो गए. और अपनी सेवा कैसे दे रहे हैं आप? हमारी सेवा ऐसा है कि अदर लोगों के लिए खाली पेट्रोल डालो और थोड़े बहुत हम सर्विस का चार्ज लेते हैं.